नमस्कार, मी कविता कुलकर्णी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे नवरात्रीच्या घटस्थापनेचा संपूर्ण पूजाविधी। चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी एक सांगते की या घटस्थापनेच्या विधीसाठी आपल्याला जे काही साहित्य लागतं ते या व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता मी इथे एक चौरंग घेतलेला आहे आणि त्या चौरंगावर लाल वस्त्र टाकून घेतले। आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत तर इथे विड्याची दोन पानं ठेवणार आहोत। आता या विड्याच्या पानांवर आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत। सगळ्यात आधी आपल्याला कुलदेवतेची स्थापना या विड्याच्या पानावर करायची आहे। आता लक्षात घ्या, तुमच्याकडे जर कुलदेवतेचे टाक असतील, मी मघाशी म्हटलं तसं, तर ते तुम्ही इथे मांडायचे आहेत, किंवा टाक नसतील तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा फोटोसुद्धा या प्रकारे इथे मांडू शकता। आता मी इथे कुलदेवतेचा फोटो मांडती आहे। याच जागी जर तुमच्याकडे टाक असतील तर तुम्हाला टाक मांडायचे आहेत। आता घटस्थापना करण्याआधी आपल्याला आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे, तर मी इथे विड्याच्या पानांवरती कुलदेवतेचा फोटो मांडून घेतला आहे। आता सगळ्यात आधी आपण कुलदेवतेला अभिषेक करणार आहोत, अर्थात फूल घ्यायचं आहे, ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि कुलदेवतेला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर याच प्रकारे पंचामृतामध्ये फूल थोडंसं बुडवायचं आहे आणि ते त्यानंतर पुन्हा शुद्धोदक स्नान, त्यानंतर कुलदेवतेला पुसून घ्यायचं आहे। आता हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। हळद, कुंकू आणि अक्षदा, देवीच्या नावाचा जप करायचा आहे। ओम कुलदेवताय नमः। हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर कुलदेवतेला फुलं अर्पण करायची आहेत, या प्रकारे हारही घालून घ्यायचा आहे। आणि आता चला सुरुवात करूया घटस्थापना करायला। घटस्थापना करण्यासाठी मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि या ताटामध्ये मी पत्रावळ टाकून घेणार आहे। लक्षात घ्या, तुमच्या घरी तुमच्या गावी जशी प्रथा असेल तसं तुम्ही करायचं आहे। काही ठिकाणी परडी घेतली जाते, काही ठिकाणी पाटावरती सुद्धा हे घटस्थापन केले जातात। आता यामध्ये ही माती टाकून घ्यायची आहे संपूर्ण, चांगल्या प्रकारे ही माती पसरवायची आहे। याच मातीमध्ये 9 दिवसांनंतर आपलं धान्य उगवत असतं आणि असं म्हणतात की जेवढं धान्य इथे चांगलं उगवतं तेवढं वर्षभर चांगलं धान्य आपल्याला मिळत राहतं। आता आपला कलश इथे मध्ये आपल्याला स्थापन करायचा आहे। या कलशामध्ये शुद्ध पाणी टाकून घ्यायचं आहे। हळदी कुंकू टाकायचं आहे, अक्षदा टाकायच्या आहेत, एक फूल आणि एक नाणं टाकायचं आहे। आता या कलशामध्ये 5 विड्याची पानं लावायची आहेत। लक्षात घ्या, देठाची बाजू खालच्या बाजूला, तुम्ही आंब्याची पानंसुद्धा घेऊ शकता। आणि यामध्ये नारळ ठेवायचा आहे। या प्रकारे आपला कलश दिसणार आहे। त्यानंतर आता आपल्याला या मातीमध्ये धान्याची पेरणी करायची आहे। सप्तधान्य जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये या मातीत टाकायचं आहे, चांगलं ते मातीमध्ये मिसळायचं आहे। हेच 9 दिवसांनी छान प्रकारे अंकुरित होणार आहे। यावर थोडं पाणी शिंपडायचं आहे। 9 दिवसामध्ये थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचं आहे। तुम्ही जर मातीचा घट बसवला असेल तर तुम्हाला त्याचीसुद्धा गरज पडणार नाही, कारण मातीच्या घटातनं पाणी झिरपत राहतं। या प्रकारे आपण आपला घट तर मांडलेला आहे, पण आता घटाची पूजा करण्याआधी आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे सुपारी। या सुपारीचीच आपण गणपती म्हणून स्थापना करणार आहोत। चला तर मग आता गणेश पूजन करूया। आता गणेश पूजन करण्याआधी गणपतीला अभिषेक करायचा, शुद्धोदक स्नानम समर्पयामी, त्यानंतर पंचामृत स्नान, पंचामृत स्नानम समर्पयामी, पुन्हा एकदा शुद्धोदक स्नानम समर्पयामी। ज्या प्रकारे आपण नेहमी गणपतीची पूजा करतो त्याच प्रकारे ही पूजा करायची आहे। गणेश पूजा झाल्यानंतर या प्रकारे विड्याची पानं मांडायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला अक्षदा मांडायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला गणेशाची स्थापना करायची आहे। आता गणपती बाप्पाची पूजा आपण करूया। त्यासाठी गणपती बाप्पाला वाहायचं आहे हळदी कुंकू, हळदी कुंकू आणि अक्षदा, त्याचबरोबर गणपती बाप्पाला वाहायचं आहे फूल।
ओम गणगणपतये नमहा, ओम गणगणपतये नमहा असा जप करत राहायचा आहे। गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपण इथे तेलाचा दिवा लावलेला आहे आणि तो आधी प्रज्वलित करून घेणार आहोत। या प्रकारे तेलाचा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करणार आहोत। दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या चरणांपाशी। दिव्याला सुद्धा फुलं अर्पण करायचं आहे। हा तो नंदादीप आहे जो अखंड 9 दिवस आता चालणार आहे, त्याप्रमाणे वात मोठी घ्यायची आहे। आता आपण घटाची पूजा करूया। घटाची पूजा करण्यासाठी घटाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। आई जगदंबेला गजराही अर्पण करायचा आहे। या प्रकारे आई जगदंबेला गजरा आणि फूल अर्पण केलं आहे। बऱ्याच घरांमध्ये दागिने सुद्धा अर्पण केले जातात, तर तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही करू शकता। या प्रकारे आपली आई जगदंबा दिसणार आहे। अगदीच मन प्रसन्न वाटेल जेव्हा घटस्थापना घरामध्ये होते। आता आपण आई जगदंबेची ओटी भरणार आहोत। ओटी भरण्यासाठी इथे आपण पीस घेतलेला आहे करंडा, आणि त्याचबरोबर जशी आपण नेहमी ओटी भरतो त्याप्रकारे ही ओटी भरायची आहे। ओटी भरल्यानंतर आपल्याला धूप आणि दीप दाखवायचा आहे, तर आधी तुपाचीही निरांजन लावून घेऊया। दीपम समर्पयामि, दीप ओवाळून घ्यायचा आहे। त्यानंतर याच प्रकारे धूप लावायचा आहे आणि धूपही दाखवून घ्यायचा आहे। ही संपूर्ण पूजा चालू असताना तुम्ही श्री सुक्त म्हणू शकता, किंवा आई जगदंबेचं कुठलंही स्तोत्र म्हणू शकता, किंवा सतत तुमच्या कुलदेवतेचा जपसुद्धा करू शकता। आता आपल्याला दाखवायचं आहे नैवेद्य। इथे पाण्याचं मंडल करून घ्यायचं आहे, पंचामृत। त्याचबरोबर इथेही पाण्याचं मंडल करायचं आहे। आपल्याला 5 फळांचाही नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि। 3 वेळा पाणी फिरवायचं आहे आणि शेवटी आपल्या डोळ्याला लावायचं आहे। त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे। या प्रकारे आपली संपूर्ण पूजा दिसणार आहे। या प्रकारे आपली घटस्थापना झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पहिल्या दिवशी, नवरात्राच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेला विड्याच्या पानांची माळ वाहिली जाते। आता हीच माळ आपल्याला वाहायची आहे। या इथे तुम्ही बघू शकता की या प्रकारे मी ही विड्याच्या पानांची माळ वाहिलेली आहे। तुमच्या देवघराच्या तिथे जिथे जागा असेल तिथे तुम्ही ती बांधू शकता। 7 विड्याची पानं असू शकतात किंवा 11 असू शकतात। जशी तुमची प्रथा असेल त्याप्रकारे ही विड्याच्या पानांची माळ तुम्हाला वाहायची आहे। दुसऱ्या दिवशी झेंडूच्या फुलांची माळ असते। प्रत्येक दिवसाच्या माळीचं महत्त्व वेगवेगळं आहे आणि त्याप्रमाणे ती माळ तुम्हाला वाहायची आहे। साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे कलश। घटस्थापना करण्यासाठी या प्रकारचा कलश आपल्याला लागणार आहे। तुम्ही मातीचा सुद्धा घेऊ शकता। बऱ्याच घरांमध्ये मातीचाच घट घेतला जातो, तसं तुम्ही घेऊ शकता। तुमच्या घरची गावची जशी प्रथा असेल तसं कुठलाही कलश घ्या, पण त्याला असा लाल दोरा अर्थात कलावा बांधा आणि हळदी कुंकाची बोटं त्याच्यावरती या प्रकारे रेखाटा, म्हणजे हा घट तयार होईल। त्यानंतर ताम्हण इथे घेतलेलं आहे। 5 प्रकारची फळं घेतलेली आहेत, गजरे घेतलेत देवीसाठी, फुलं घेतलेले आहेत। त्यानंतर विड्याच्या पानांची माळ आहे, विड्याची काही पानं आहेत, सप्तधान्य घेतलेलं आहे। आता तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही 5 धान्य घ्या, किंवा काही ठिकाणी अगदी फक्त गहूच घेतले जातात तर तुम्ही फक्त गहूसुद्धा घेऊ शकता। काही ठिकाणी 9 प्रकारची धान्य घेतली जातात तर तुम्ही तुमच्या गावच्या घरच्या प्रथेनुसार घेऊ शकता। त्यानंतर देवीसाठी ओटीचं सामान करंडा आहे, तांदूळ आहेत, खोबरं आहे, सुपारी आहे, त्यानंतर खारीक आणि हळकुंड पीस घेतलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं घटस्थापना करण्यासाठी आपल्याला ही माती लागणार आहे, शेतातली माती ज्यामध्ये आपल्याला ही धान्याची पेरणी करायची आहे। त्यानंतर पूजेसाठी आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लागतील, तुपाची निरांजन आहे, सुपारी गणपतीसाठी घेतलेली आहे, त्यानंतर 1 रुपयाचं 1 नाणं घेतलं आहे, पंचामृत आहे, तेलाचा दिवा घेतलेला आहे। आपण
नऊ दिवस अखंड दिवा लावत असतो तेलाचा, आणि म्हणून तुमच्या घरातला मोठा दिवा तुम्ही घ्यायचा आहे, घासून पुसून स्वच्छ करायचा आहे आणि त्यामध्ये एक मोठी वात घालायची आहे तेलाची. अशा प्रकारचा तेलाचा दिवा तयार करायचा आहे. त्यानंतर नारळ घेतलेला आहे आणि घंटीसुद्धा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या कुलदेवतेचा फोटो. तुमच्याकडे कुलदेवतेचे टाक असतील तर नक्की टाकच घ्या, पण जर टाक नसतील तर तुम्ही फोटो घेतलात तरीसुद्धा चालेल. ही घटस्थापना करत असताना आपलं मनसुद्धा पवित्र आणि प्रसन्न होऊन जातं. मंडळी, आई जगदंबेची कृपा तुमच्या आमच्यावर सगळ्यांवर होवो हीच सदिच्छा. बोला आई जगदंबेचा उदो उदो. यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. नवरात्राची खास आरती असते, ती आरती आम्ही आमच्या चॅनलवर टाकत आहोत, ती सुद्धा तुम्ही बघा. दुर्गे दुर्गटभारी ही आरती सुद्धा तुम्ही म्हणायची आहे. आणि आरती झाल्यानंतर आई जगदंबेच्या नावाचा जय जयकार करायला विसरायचं नाही. बोला आई जगदंबेचा उदो उदो.